नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी खालील पैकी कोण जगातील टॉप वीस सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष यादीमध्ये आठव्या क्रमांकावरती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं तर मोस्ट बोलण्यात आलं आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी मी पुरुषांची यादी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी महिलांची यादी दाखवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे पहा पुरुषांच्या यादीमध्ये एक नंबरला आहेत बराक ओबामा दोन नंबरला आहेत बिल गेट्स आणि तीन नंबरला आहेत शी जिनपिंग याच प्रकारे या ठिकाणी महिलांच्या यादीमध्ये एक नंबरला आहेत मिशेल ओबामा दो नंबर नंबर दोन नंबरला आहेत अँजेलिना जुली आणि तीन नंबरला आहेत क्वीन एलिझाबेथ दोन ठीक आहे आता मेन्समध्ये अजून कोण कोण लक्षात ठेवायचे आहेत पहा आठ नंबरला आहेत नरेंद्र मोदी त्याच्यानंतर बारा नंबरला आहेत सचिन तेंडुलकर आणि अठरा नंबरला आहेत विराट कोहली ठीक आहे आणि या ठिकाणी मध्ये म्हणजेच महिलांमध्ये लक्षात ठेवायचं आहे नऊ नंबरला आहेत मलाला युसुफजाई दहा नंबरला आहेत प्रियंका चोप्रा आणि या ठिकाणी चौदा नंबरला आहेत सुधा मूर्ती या सुद्धा गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत याचा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा एक ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्या आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ मन लावून पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच सरकारने म्हणजेच गव्हर्नमेंटने ग्रामीण तरुणांना कुशल बनवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे करार करणे म्हणजेच काय पार्टनरशिप करणे एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्फोसिस या आय टी फर्म सोबत या ठिकाणी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे कशासाठी जे काय आपले ग्रामीण भागातील तरुण आहेत त्यांना कुशल बनवण्यासाठी बरोबर त्यांची स्किल्स जे असतात ते इम्प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी इन्फोसिस या आय टी फर्म सोबत गव्हर्नमेंटने करार केलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण इन्फोसिस बद्दल चार गोष्टीवरती रिव्हिजन टाकूया या ठिकाणी इन्फोसिस या कंपनीची स्थापना झाली सात जुलै एकोणीसशे ला या ठिकाणी फाउंडर होते हैं? या कोण एन नारायण मूर्ती ठिकाणी सध्याचे सीईओ आहेत म्हणजेच इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत सलील पारेख सीईओ चा फुल फॉर्म काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि इन्फोसिसचं मुख्यालय कुठे आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा तेवीसशे वर्ष जुने बौद्ध मंदिर कोणत्या देशामध्ये सापडलेले आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य काय उत्तर पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तान देशामध्ये जवळपास तेवीसशे वर्षापूर्वीच एक बौद्ध मंदिर त्या ठिकाणी सापडलेलं आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण पाकिस्तान बद्दल चार गोष्टी जाणून घेऊया पाकिस्तानचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे आरिफ अलवी पंतप्रधानांचं नाव आहे इम्रान खान राजधानीचं नाव आहे इस्लामाबाद आणि पाकिस्तानमध्ये चलन वापरलं जातं पाकिस्तानी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे जलजीवन अभियानाअंतर्गत राजस्थानला किती कोटी रुपये देण्यात आलेले आहेत तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा हजार एकशे ऐंशी कोटी किती दहा हजार एकशे ऐंशी कोटी एवढी रक्कम या ठिकाणी राजस्थान या राज्याला सुपूर्द करण्यात आलेली आहे त्याच्या मागचं कारण काय कशा करण्यासाठी दिलेला आहे तर त्या ठिकाणी जे काही वॉटर मॅनेजमेंट आहे किंवा वॉटरची जी काही सिस्टीम आहे ती डेव्हलप करण्यासाठी ठीक आहे तर या ठिकाणी कोणत्या अभियाना अंतर्गत देण्यात आले तर या ठिकाणी जल जीवन या अभियाना अंतर्गत हे पैसे देण्यात आले आहे मला कोणी लगेच कमेंट करून सांगू शकेल का मग हे जे काय जल मिशन आहे जल जीवन अभियान आहे ते केव्हा सुरू करण्यात आलं होतं तर पर्याय क्रमांक बी दहा कोटी एवढे देण्यात आले आहेत राजस्थान राज्याला या ठिकाणी लगेच आपण राजस्थान बद्दल चर्चा करूया या ठिकाणी राजस्थान राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री वायू स्वास्थ्य सेवा लॉन्च केलेली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री वायू स्वास्थ्य योजना किंवा सेवा फॅसिलिटी लॉन्च केलेली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी योजनेचं किंवा सेवेचं नाव काय आहे मुख्यमंत्री वायू स्वास्थ्य योजना ठीक आहे त्याच्या मागचं कारण काय पर्पज काय तर राज्यातील दुर्गम आणि मागास भागातील लोकांना आरोग्य सेवा किंवा हेल्थ फॅसिलिटी उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्देश परपोज आहे त्या योजनेच्या मागचा सेवेच्या मागचा पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण ओडिसाबद्दल सुद्धा चर्चा करूया ओडिसा राज्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत ओडिसाचे नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा शंभर टक्के लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंदमान आणि निकोबार बेट कोणतं अंदमान आणि निकोबार बेट आईसलँड हे जे काय विद्यार्थी मित्रांनो आईसलँड हे जे काय बेट आहे ते या ठिकाणी शंभर टक्के लसीकरण करणारा हा पहिला युनियन टेरिटरी बनलेला आहे म्हणजेच केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा विचारला जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी गेल जी ए आय एल गेल या कंपनीने कोणत्या राज्यामध्ये बायो इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी गेलने बायो इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी पार्टनरशिप केलेली आहे करार केलेला आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण मग गेलबद्दल आपण चर्चा करूया गेल इंडिया लिमिटेड पी कंपनी आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी या कंपनीची स्थापना झाली ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला अध्यक्ष आणि एम डी आहेत मनोज जैन आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार एकवीस मध्ये स्पॅम कॉलमुळे सर्वाधिक प्रभावित झालेला देश कोणता बनलेला आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील हा जो काही देश आहे विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी जे काही स्पॅम कॉलमुळे प्रभावित झालेले देश आहे दे त्याच्यामध्ये एक नंबरला आहे एक नंबरला आहे ब्राझील देश दोन नंबरला आहे पेरू देश आणि तीन नंबरला आहे युक्रेन देश हे काय most affected countries due to SMAP. ड्यू टू स्पॅम कॉल्स ठीक है? आनि जब तर आहे आणि जर भारताचा क्रमांक विचारला तर भारताचा क्रमांक आहे चौथा ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आणि पहा या ठिकाणी हा जो काही डाटा देण्यात आला आहे तो कोणी देण्यात आला आहे तर ट्रू कॉलरच्या माध्यमातून हा डाटा दिला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्याने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती लिव्हिंग लॅब सुरू करण्यासाठी यू एन सी डी एफ बरोबर करार केलेला आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए ओडिसाच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी ओडिसा या राज्याने महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी मिशन शक्ती लिव्हिंग लॅब सुरू करण्यासाठी यू एन सीडीएफ सोबत या ठिकाणी करार केला आहे या ठिकाणी यू एन सीडीएफ चा फुल फॉर्म काय युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड ठीक आहे या ठिकाणी याच्या मागचा पर्पज काय मिशन शक्तीचा तर याच्यामुळे महिलांचे उत्पन्न आणि आर्थिक कल्याण वाढेल सोबत सोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिशन शक्ती हे जे काय मिशन शक्ती योजना आहे स्कीम आहे ती दोन हजार एक मध्ये सुरू करण्यात आलेली होती ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ओडिसाबद्दल आपण आत्ताच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे परत पाहायची गरज नाही या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारताने प्रदीप कुमार रावत यांची कोणत्या देशामध्ये नवीन राजदूत ऍज अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीनमध्ये या ठिकाणी भारताच्या साईडनं जे काही अम्बॅसेडर आहेत ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रदीप कुमार रावत पी के आर ठीक आहे एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे प्रदीप कुमार रावत यांची या ठिकाणी चीन देशामध्ये नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी लगेच आपण चीनबद्दल तीन गोष्टी जाणून घेऊया अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिन बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अवॉर्ड दोन हजार एकवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेल बऱ्याच वेळेला आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड असा याचा फुल फॉर्म होतो आणि ही सुद्धा एक काय आहे पी एस यू कंपनी आहे ठीक आहे तर या ठिकाणी या कंपनीला या ठिकाणी गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अवॉर्ड दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आला आहे या ठिकाणी लगेच आपण मग स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया या कंपनीची स्थापना झाली एकोणीस जानेवारी एकोणीसशे ला अध्यक्ष आहेत सोमा मोंडल आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी एक आहे सेलच्या या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे सोमा मोंडल ही सुद्धा गोष्ट बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जात असतो तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भगवान श्रीकृष्ण बलराम जगन्नाथ रथयात्रेला वार्षिक राज्य उत्सवामध्ये घोषित केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भगवान श्रीकृष्ण बलराम जगन्नाथ या रथयात्रेला त्या राज्यातील जे काही वार्षिक राज्य उत्सव असतात त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार शेवटी जाता जाता आपण पंजाब बद्दल सुद्धा चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक सहासष्टला मुख्यमंत्री आहेत चरणजीत सिंह चन्नी राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड एकच परंतु अत्यंत महत्वाचं धरण आहे बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलेलं आहे त्या धरणाचं नाव आहे भाकरा नांगल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठी खास प्रश्न काय आहे प्रश्न स्पेसेक्सने कॅलिफोर्निया तळावरून किती स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत पन्नास बावन्न पंचेचाळीस की एकोणपन्नास तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू बरो द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नांचे उत्तर हे बरोबर येतात की चुकतात हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद